कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली गावातील पाणी पूर्णपणे ओसरले आहे. गावातील परिस्थिती खूप वाईट आहे. प्रयाग चिखली तालुका करवीर गावामध्ये सर्वच कुटुंबांना पूर परिस्थितीमधून जावं लागलं. हजारो जनावरे वाहून गेलेत, कितीतरी घरे पडलेत. चिखली गावातील सरपंच, ग्रामसेवक व गावकरी स्वच्छता करतात. सरपंच व ग्रामसेवक यांनी मदतीचे आवाहन केलं, घरे पडलेत. हायस्कूल शाळेची देखील स्वच्छता करताना शिक्षक दिसतात. एकंदरच खूपच वाईट परिस्थिती आहे. कालपासून आंबिवारी आणि चिखली या दोन गावातील पूर ओसरत झालेली आहे. कालपासून आम्ही या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. आज सकाळपासून जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात आजपासून आम्ही स्वच्छतेची सुरू केली आहे. आज रोजी आम्ही ज्या गल्ल्यांमधल्या जो काही पुराच्या पाण्याला राडारोड आहे, तिथं आम्ही एकत्र करून तो डिस्पोजल करत आहोत. आज संपूर्ण गावातला कचरा उचलण्याचे आमचे या ठिकाणी प्रयत्न आहेत. यासाठी काही स्वयंसेवक बाहेरनं आम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. दुपारनंतर काही स्वयंसेवक या ठिकाणी येणार आहेत. सर्व स्वयंसेवकांच्या माध्यमातून, ग्रामस्थ माध्यमातून आम्ही हा त्यांचा कचरा आज उचलून त्याची निर्गती करणार आहोत. आता कचऱ्यानंतर त्या ठिकाणी ज्या का गल्ल्यामध्ये पुराचं पाणी आलं होतं, त्या सर्व ठिकाणी फॉलडाऊन पावडर स्प्रे करणं किंवा त्या ठिकाणी धूळ यंत्राद्वारे फवारणी करणं, यासारख्या कार्यवाही आम्ही ग्रामपंचायत या ठिकाणी करून घेणार आहोत, की जेणेकरून आरोग्याचे कोणतेही गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाहीत. त्यानंतर संपूर्ण गावात झाल्यानंतर या ठिकाणी आरोग्याचा कॅम्प ठेवणार आहोत आणि ज्या ठिकाणी काही लोकांचा आरोग्याची प्रश्न असतील त्यांची तपासणी या ठिकाणी होणार आहे. तरुणाने आमच्या इथल्या पाणी ओसरल तसं घरं आणि गल्ल्या स्वच्छ करत आणलेलं आहे. खास कौतुक करावं असं वाटतं आमच्या गावच्या तरुणांचं. आणि आत्ता जे इथून पुढचे जे जनावरं वारलेले आहेत, मेलेले आहेत, त्या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी GCP असेल आणि जे तरुण वर्ग आहेत ते एका सवर्ण गावातील स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतलेले आहे. आणि स्वच्छता मोहीम झाल्यानंतर आम्ही रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य कॅम्प लावलेले आहेत. आरोग्य कॅम्पनंतर ज्यावेळी औषध फवारणी केली जाणार आहे. आत्तापर्यंत शासनानं चांगल्या पद्धतीने आम्हाने मदत कार्य केलेलं आहे. तसेच करवीरचे आमदार नरकेसाहेब गेले 8-10 दिवस आपण स्वतःहून बोटीची असं सगळी व्यवस्था आणि गावची चांगल्या पद्धतीने तिने काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळं इथं कुठलीही प्रकारची शासनाची गावातल्या तरुणाची. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.